गुड मॉर्निंग, हाय गाईज, कसे आहात सगळे? आज आम्ही चाललो आहोत सप्तशृंगी मातेच्या गडावरती, वणीगडावरती, जे की आहे नाशिकमध्ये. तर आता आम्ही निघालो आहोत आणि आता सकाळचे 5 वाजलेले आहेत. निघ. हे बघा, या आहेत आमच्या बॅग. आम्ही देवाचं दर्शन घेऊन निघणार आहोत. चला, आम्ही निघालो आहोत. आता आम्ही समर्थाचा फोटो घेऊ. आई कशाला खातो विचारू? ही आहे आमची कार. या कारमधून आम्ही जाणार आहे. हे बघा, आमच्या बॅग्स रेडी आहेत. लिफ्ट येईपर्यंत आम्ही इथे थांबणार आहे. हे बघा, आम्ही आलो आहोत खाली आता पार्किंगमध्ये. आम्ही आमच्या कारमध्ये जाऊन कारमध्ये बसून जाणार आहे. हे बघा, ही आहे माझी बिल्डिंग. चला, आता मी पण कारमध्ये बसणार आहे. सप्तशृंगी माता की जय. हे बघा, तुम्ही बघू शकता मी निघालो. माझ्यासोबत आहेत माझे पप्पा. हाय. हे आहेत माझे आजोबा. हाय. अथर्व. हाय. ही आहे आजी. हाय. हे शिवम. हाय. ही आहे माझी आई. सुट्टी सस स सुट्टी अ अ अ आभाळाशी ग ग ग गट्टी फिरूया 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 बाबा मारायला बूट घ्या हॅट वॉटर बॉटल खांद्यावर सॅक बूट घ्या वॉटर बॉटल खांद्यावर धावे गाडी जशी जम्बो जेट पासून ते पूर्ण वरती जाईपर्यंत 9 किलोमीटर आहे. पायथ्याच जे गाव आहे त्या गावाचे नाव नांदुरी गाव आहे. हे बघा, हे आहे पळसाचं पान. या पळसाच्या पानाला असं रोल करून या रोल मध्ये करवंद भरलेले आहेत आणि याला काळी महिना म्हणतात. हे बघा, हे आहे तळ. सप्तशृंगी गडाच्या खालीच एक तळ आहे पायथ्याशी. त्या तळामध्ये हातपाय धुण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. हे बघा, तुम्ही बघू शकता.
हे बघा, हे आहे बदक घर, हे सुद्धा तळ्याजवळच आहे. आम्ही तिकडे एक डोंगर आहे त्या डोंगराजवळ काही फोटोज काढलेले आहेत आणि इथे तुम्हाला दरवेळेसप्रमाणे यावेळेसुद्धा बघायला भेटणार आहे. तर हे बघा, तुम्ही सगळे बदक बघू शकता. आता आम्ही मंदिरात चाललो आहे. हे बघा, ह्या मंदिरामध्ये आम्ही जाणार आहे. इथे रोपवेसुद्धा आहे. हे बघा, आम्ही इथे कार पार्किंग केलेली आहे. हे एक हॉटेल आहे. इथे जर मुक्काम करायचं असेल तर इथे राहू शकतो आपण 2-3 दिवस. तर हे बघा, हे रोपवेचं आहे. इथून आत्ताच 2 रोपवे गेल्या. आता आम्ही जाणार आहे, तिकीट काढणार आहे. तिकीट काढल्यानंतर मग त्याच्यामध्ये जाऊ. सो चला, आपण आता तिकीट काढायला जाऊया. हे बघा, इथे किती छान गार्डनिंग केलेली आहे. विविध प्रकारचे फुलं पानं आहेत. हे बघा, ती रोपवे येते खाली. बघा, तिकीट घरापर्यंत शूटिंग घेऊन हे बघा, हे आहे तिकीट घर. रोपवेसाठीचं तिकीट घर आहे. इथे पप्पा तिकीट काढायला गेलेले आहेत. हे रोपवेमध्ये बसण्याचं एंट्री गेट आहे. शेजारीच एक्झिट गेट आहे. पप्पा तिकीट काढून येईपर्यंत आम्ही इथे बसणार आहे. आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता, एक्झिबिशनचा स्टॉल लागलेला आहे. भरपूर वस्तू आहेत. तर रोपवे येईपर्यंत आम्ही इथे काही घेऊ शकतो, बघू शकतो. हे बघा, रिसेप्शन काउंटर आहे. हे बघा, आतमध्ये खूप काय काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जास्ती करून तर इथे देवीच्या साड्या आहेत. हे बघा, आतमध्ये किती छान छान दुकानं आहेत. इथे बघा, ही नवीन टाईपची हे आहे, लिफ्ट आहे. इनोव्हेशन केल्यामुळे ती खूप छान झालेली आहे. इथे सेक्युरिटी, रोपवे, टॉयलेट आणि फूड मॉल आहे. तर जर आपल्याला खायचं असेल तर आपण फूड मॉलमध्ये जाऊ शकतो. आता आम्ही वरती रोपवेचं म्हणजे वेट करणार आहे. हे बघा, इथून सुद्धा दिसतंय रोपवे येताना जाताना. आणि इथे नेहमी एक रोपवे वरती असते आणि एक रोपवे खाली असते. इथे अम्युजमेंट पार्क सुद्धा आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, इथे अम्युजमेंट पार्क, पूल राईड आहे आणि वॉटर पूल आहे. कोड स्कॅन होतोय. आम्हाला प्रत्येकाला एक एक तिकीट दिलेलं आहे आणि ते तिकीट जर का हरवलं तर आम्हाला रुपयामधनं येता येणार. हे बघा, इथे वेटिंग लॉन्च आहे, ज्याला प्रतीक्षालय म्हणतात. वेटिंग लॉन्च. हे बघा, इथे एंट्री गेट आहे. इथे शू स्टँड आहे.